नमस्कार. जीवन विकास या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. फ्रेंड्स, आपल्या चॅनलच्या बऱ्याच प्रेक्षकांनी अशी कमेंट केली की मॅम, आम्हाला पिंपल्सवरती काही घरगुती उपाय सुचवा. तर फ्रेंड्स, आज मी या व्हिडिओमध्ये पिंपल्सवरती घरगुती उपाय सांगणार आहे. परंतु त्याआधी आपल्याला पिंपल्स काय येतात, पिंपल्सला मुरूम किंवा ॲक्ने असं देखील म्हटलं जातं, तर हे पिंपल्स किंवा मुरूम आपल्याला काय येतात, तर याची अनेक कारणे आहेत. बदललेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या वेळा, धूळ, माती, प्रदूषण इत्यादी कारणांमुळे पिंपल्स हे आपल्या चेहऱ्यावरती येत असतात. तसेच मलावरोध हे देखील पिंपल्स येण्याचं महत्त्वाचं कारण आहे. पोट जर साफ झालं नाही तर त्यामुळे सुद्धा पिंपल्स हे आपल्या चेहऱ्यावरती येत असतात. तर फ्रेंड्स, आज मी तुम्हाला या पिंपल्सवरती अगदी सहज आणि सोपा असा घरगुती उपाय सांगणार आहे. तो आपल्याला अगदी सहजच उपलब्ध असतो. तर त्यासाठी लागणाऱ्या अगदी दोनच गोष्टी आहेत. त्या दोन गोष्टींच्या मदतीने आपण हा उपाय करणार आहोत. तर जाणून घेऊया कुठल्या आहेत त्या दोन गोष्टी. एक म्हणजे कडुनिंबाचा पाला आणि दुसरी वस्तू म्हणजे हळद. कडुनिंबाचा पाला आणि हळद या दोन्ही गोष्टींच्या मदतीने आपण या पिंपल्सवरती उपाय करणार आहोत. तर फ्रेंड्स, कडुनिंबाचा पाला आणि हळद घेण्याचं कारण म्हणजे की कडुनिंब आणि हळदीमध्ये अँटीबायोटिक, अँटी फंगल प्रॉपर्टीज असतात. त्यासोबतच अँटीसेप्टिक प्रॉपर्टीजसुद्धा असतात आणि या दोन्ही गोष्टींमध्ये अँटी ऑक्सिडंटसुद्धा मोठ्या प्रमाणावर असतात. म्हणूनच पिंपल्स आणि म्हणूनच हे दोनही घटक आपल्या त्वचेसाठी अतिशय फायदेशीर असतात, कारण ते त्वचेचे आतून आणि बाहेरून संरक्षण करत असतात. म्हणूनच फ्रेंड्स, आपण या उपायामध्ये या दोन गोष्टींचा वापर केलेला आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे की कडुलिंबाची 4 ते 5 पाने घ्यायची आहेत आणि त्याचीही छोटी पाने काढून घ्यायची आहेत आणि ही पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि त्याची ग्राइंडरमधून चांगली एक थिक पेस्ट तयार करायची आहे. तर मी या ठिकाणी पेस्ट ही तयार करून घेतलेली आहे. या ठिकाणी ही कडुलिंबाची पेस्ट ही तयार करून घेतलेली आहे. अशा पद्धतीची ही पेस्ट मी तयार केलेली आहे. तर या पेस्टमध्ये चिमूटभर हळद तुम्हाला ॲड करायची आहे. एक चिमूटभर हळद तुम्ही या पेस्टमध्ये ॲड करायची आहे आणि हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने एकत्रित झालेले हे जे मिश्रण आहे, तर हे मिश्रण ज्या ठिकाणी तुम्हाला पिंपल्स आलेले आहेत, चेहऱ्यावरती, कपाळावरती, नाकावरती, पाठीवरती, या ठिकाणी तुम्ही ही पेस्ट लावून ठेवायची आहे. तर ही पेस्ट तुम्हाला 15 ते 20 मिनटं चेहऱ्यावरती लावून ठेवायची आहे. 15 ते 20 मिनटांनी सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून काढायचा आहे. हा उपाय तुम्हाला कंटिन्यू 15 दिवस करायचा आहे. हा उपाय केल्याने तुमचे जे पिंपल्स आलेले आहेत, तर ते पिंपल्स पूर्णतः नाहीसे होतील. त्यासोबतच पिंपल्स आल्यामुळे जे डाग पडतात, काळे डाग पडतात, वन पडतात, तर ते वनसुद्धा निघून जाण्यास मदत होईल. तर फ्रेंड्स, या पेस्टचा वापर तुम्ही फेस मास्क म्हणूनसुद्धा किंवा फेस पॅक म्हणूनसुद्धा करू शकता. तर हा उपाय तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि त्याचा तुम्हाला नक्कीच रिझल्ट मिळणार आहे. मला माझा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, त्यासोबतच कमेंट करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.